नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनबाग अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील जी स्थूल वाचन आहे बिग 5 च्या सहवासात, या स्थूल वाचनाचं आज आपण दुसरा भाग अभ्यासणार आहोत। या पूर्वीच्या भागामध्ये आपण लेखक हे केनियामध्ये जंगलामध्ये जी सफर केली, या सफरीचं आणि जंगल भ्रमण करत असताना त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, या सर्व गोष्टी आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं अभ्यासलेलं आहे। विद्यार्थ्यांनो, आज आपण यामध्ये जो दुसरा भाग आहे तो दुसरा भाग आज आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तो पहिला व्हिडिओ जर पाहिला नसेल तर अगोदर तो पहिला व्हिडिओ पाहून घ्या, त्यानंतर हा दुसरा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला काय होईल की पहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरा व्हिडिओ तुम्हाला समजेल। म्हणून अगोदर तो व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतर या व्हिडिओला पाहायला अजिबात विसरू नका। विद्यार्थ्यांनो, जर आपण पाठ सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या पवनबाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर PWL लाईव्ह या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आणि जर तुम्ही आमचा पवनबाग अकॅडमी नावाचा ऍप्लिकेशन जर डाउनलोड केला नसेल तर डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल। विद्यार्थ्यांनो, आज आपण या बिग 5 च्या सहवासात या पाठाचं ज्यांचे नाव ज्यांनी जयप्रकाश प्रधान यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे, आता या दुसऱ्या भागामध्ये आज आपण पॉइंट नंबर 67 परिच्छेद क्रमांक 1 पासून काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। समुद्र सपाटीपासून सुमारे 7000 फूट उंचावर असलेला 7000 फूट उंचावर असलेला व 737 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा ऍबर डटस नॅशनल पार्क हा घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध, त्यामुळे तिथे मोठ्या जनावरांचं दर्शन तसं दुर्मिळ आहे। यासाठी इथून थोड्या उंचावर जंगलात आर्क लॉज उभारण्यात आलेला आहे। बघा, जेव्हा लेखक तिथं लॉजवर थांबले होते, त्या लॉजवर त्या लॉजचं नाव काय होतं, सरोवर सभालाज। या लॉजर जेव्हा थांबले तेव्हा तिथून पुढे लेखक सांगतात की समुद्र सपाटीपासून सुमारे 7000 फूट उंचीवर, जो 7000 फूट उंच आणि 767 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा जो ऍबरडट्स नॅशनल पार्क हा घनदाट जंगलासाठी ओळखलेला जातो, कारण या जंगलाची जी घनता आहे ती खूप मोठी आहे। 7000 फूट उंच आणि 767 चौरस मीटर जे क्षेत्रफळ या जंगलाच होत, म्हणून तो जंगल खूप घनदाट जंगलासाठी तो प्रसिद्ध आहे। त्यामुळे तिथे उंच, त्यामुळे तिथे जनावरांचं दर्शन तसं दुर्मिळ आहे। आता एवढा मोठा जंगल असल्या कारणाने त्यामध्ये जनावर खूप आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसणार आहेत। त्या जंगलामध्ये जे प्राणी आहे ते प्राणी आपल्याला खूप कमी असं दिसतात। आता यासाठी इथून थोड्या उंचावर जंगलात आर्क लॉज उभारण्यात आला आहे। बघा, या जंगलापासून थोडं उंचावर काय केलंय, या जंगलामध्येच जो लॉज आहे तो लॉज आर्क नावाचा जो लॉज आहे तो आर्क नावाचा लॉज त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। तिथे संपूर्ण लाकडाच्या खोल्या असून त्याच्या सभोवताली पाण्याचं मोठं डबका आहे। बघा, त्या लॉजची जी रचना आहे ती रचना कशी आहे की त्या जे संपूर्ण लॉज आहे ते संपूर्ण लॉज हे लाकडाने बनवलेलं आहे आणि त्या लॉजच्या आजूबाजूला पाण्याचे डबके, छोटे मोठे डबके आपल्याला पाहायला मिळतात। तिथे अनेक जनावर पाणी पिण्यासाठी येतात, तसेच त्याच्या जवळ प्रचंड दलदल असून त्यात निरनिराळ्या प्रकारच्या खनिजयुक्त मीठ मोठ्या प्रमाणात मिसळण्यात येतं। बघा, आता
जी लॉज आहे ती लॉज एकतर लाकडाची बनलेली आणि त्या त्या लॉजच्या चारही बाजूला आजूबाजूला पाण्याचं छोटं मोठं डबकं त्या ठिकाणी होतं आणि त्या डबक्यामध्ये तेथील जे जंगली प्राणी आहेत ते जंगली प्राणी त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असतात आणि तिथं त्या पाण्याच्या बाजूला जी जमीन आहे ती जमीन प्रचंड दलदल प्रमाणाची चिखल चिखल प्रमाणाची आहे आणि त्यामध्ये खनिजयुक्त मीठ त्या पाण्यामध्ये मिसळत आलेलं आहे। ते जनावरांना आकर्षित करायला उपयुक्त ठरतं। आता जंगलमध्ये फेरफटका मारायचा आहे आणि आपल्याला जंगलामध्ये प्राण्यांचं आपल्याला निरीक्षण करायचंय, प्राण्यांचं आपल्याला पाहायचं आहे, प्राण्यांचं दर्शन घ्यायचं आहे, तर आपल्याला पाण्याजवळ आता अनेक प्राणी पाणी प्यायला येतात पण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी पाण्याजवळ प्राणी यावं यासाठी तिथं खनिजयुक्त मीठ त्या पाण्यामध्ये मिसळण्यात आलं होतं जेणेकरून तिथं प्राण्यांचं दर्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं आणि खनिजयुक्त मीठ खारट पाणी लागलं तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यायला त्या ठिकाणी जे जनावर आहेत ते जनावर त्या ठिकाणी येत असतात। बघा त्या पाण्यामुळं तेथील जनावर काय त्या खारट पाण्यामुळं जनावर आकर्षित होतात आणि त्या ठिकाणी ते पाणी प्यायला जास्त प्रमाणामध्ये येतात। या लॉजला बाहेरच्या बाजूला काचेच्या व उघड्या गॅलरीज असून तिथून जनावरांचं दर्शन होतं व फोटोही काढता येतात। बघा आता या लॉजचं जो स्वरूप होतं एक तर लाकडाने बनलेली लॉज त्याचबरोबर या लॉजच्या बाहेरच्या बाजूला काचेच्या आणि त्या तशा उघड्या असे गॅलरीज त्या ठिकाणी दिसतात। आता काचेच्या गॅलरीज तर आहेतच पण त्या गॅलरीज कशा आहेत उघड्या आहेत कारण तिथून आपल्याला जे जनावर आहेत जे प्राणी आहेत त्या प्राण्याला व्यवस्थित पाहता यावं आणि त्या प्राण्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीने फोटोज काढता यावे म्हणून काय त्या लॉजची जी रचना आहे ती रचना बाहेरच्या बाजूला काच आहे आणि तिथं ते गॅलरीज जी आहे ती गॅलरी त्या ठिकाणी उघड्या ठेवण्यात आलेला आहे। पर्यटकासाठी इथे आणखी एक चांगली सोय करण्यात आली आहे रात्रभर बाहेरच्या बाजूला फोकस लाईट असतात। बघा आता त्या लॉजच्या तिथे त्या लॉज वरती पर्यटकासाठी एकदम चांगली सुविधा म्हणजे त्या लॉजला बाहेरच्या बाजूला फोकस लावण्यात आलेला आहे। फोकस लावण्यात आलेला आहे याचं कारण जर फोकस लावलं तर त्या ठिकाणी जे प्राणी आहे ते आपल्याला ते प्राणी त्या डबक्यामध्ये पाणी प्यायला येतात काही रात्री येतात काही दिवसा येतात। आता दिवसा आल्यानंतर आपल्याला लाईटची गरज नाही पण जे प्राणी रात्री पाणी पिण्यासाठी येतात अशा प्राण्यासाठी आपल्याला तिथं लाईटची आवश्यकता आहे म्हणून बाहेरच्या बाजूला तिथं फोकस लावण्यात आला आहे आणि त्या फोकसच्या लाईटमध्ये जे प्राणी पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी येतात मग ते प्राणी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्या फोकसच्या लाईटमध्ये आपल्याला ते प्राणी एकदम स्पष्ट दिसतात म्हणून ती एक चांगली सोय तिथं पर्यटकांसाठी करून देण्यात आलेली आहे। बघा गॅलरीतला बार 24 तास उघडा होतो पण तुम्ही तुमच्या खोलीत झोपला आहात व दुर्मिळ जनावर पाणी पिण्यासाठी आलं तर तुम्हाला उठवण्यासाठी बेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बघा त्या ठिकाणी एक बार सुद्धा आहे आणि तो बार 24 तास उघडा असतो। आता 24 तास उघडा असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा पण पाहिजे आपण तेव्हा त्या ठिकाणी ते बार मध्ये आपण उपलब्ध करून घेऊ शकतो। आणि दुसरी गोष्ट जर बघितली आपण तर जर तुम्ही तुमच्या खोलीमध्ये झोपला असाल आणि तुम्ही गाढ झोपेमध्ये आहात तर तुम्हाला त्या झोपेमध्ये बाहेर तिथं पाणी पिण्यासाठी जो प्राणी आलेला आहे तो बाहेरचा प्राणी तुम्हाला आलेला आहे तिथं पाणी पितय हे तुम्हाला कळण्यासाठी प्रत्येकाच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी अलाराम बसवलेला आहे। अलाराम म्हणजेच काय बेल तुम्हाला उठवण्यासाठी। आता कारण तुम्ही झोपेमध्ये असता झोपेमध्ये असल्यानंतर कोणता प्राणी पाणी पिऊन कधी निघून जातो हे कळत नाही मग ते तुम्हाला कळण्यासाठी त्या ठिकाणी बेलची व्यवस्था करण्यात आली आहे आणि ती बेल कशा प्रकारची बघा ती बेल आहे एकदा बेल वाजली तर हत्ती आला आहे दोनदा बेल वाजली तर रायनो
तीन वेळा वाजली तर लेपण आणि चार वेळा वाजली तर काहीतरी आगळं वेगळं दृश्य आहे असं आपल्याला समजायचं. बघा आता बेल वाजण्याचे म्हणजे अलाराम वाजण्याचे सुद्धा चार प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. एक बेल वाजली तर समजायचं की बाहेर पाणी पिण्यासाठी हत्ती आलेला आहे. पाणी पिण्यासाठी कोण आले? हत्ती आले. जेव्हा एक बेल वाजेल तेव्हा आपण समजून घ्यायचं की बाहेर पाणी पिण्यासाठी त्या डबक्यावरती हत्ती आलेला आहे. आणि जर आपल्याला हत्तीला पाहायचं असेल तर आपण झोपेत न उठायचं, गॅलरीत यायचं आणि गॅलरीमध्ये जो लावलेला फोकस आहे त्या फोकस मधून आपण त्या प्राण्याला चांगल्या पद्धतीने पाहू शकतो. दुसरी बेल वाजली तर रायनो हा प्राणी त्या ठिकाणी दिसतो. रायनो म्हणजे रायनोसिरस हा जो प्राणी आहे गेड्यासारखा असतो. मग हा प्राणी दोन बेल वाजले तर आपण समजून घ्यायचं की बाहेर रायनो त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आलेला आहे. आणि जर आपल्याला रायनोचा फोटो काढायचा असेल किंवा रायनोचं निरीक्षण करायचं असेल, आपल्याला रायनो पाहायचा असेल तर गॅलरीत यायचं आणि रायनो बघायचं. तिसरी बेल यासाठी होती की त्या ठिकाणी तीन बेल वाजली म्हणजे तिसरी बेल वाजली तर समजायचं की आता लेपड आलेला आहे. आता लेपड आपल्याला माहिती आहे बिबळ्या, लेपड म्हणजे बिबळ्या वाघ आलेला आहे. आता बिबळ्या वाघ आलेला आहे असं आपण समजून घ्यायचं की तीन बेल वाजली म्हणजे समजून घ्यायचं की समोर लेपड आलेला आहे. आपल्याला लेपड पाहायचं असेल तर बाहेर जायचं गॅलरीमध्ये आणि लेपड पाहून घ्यायचं. आणि जर चार वेळा बेल वाजली तर समजून घ्यायचं की काहीतरी वेगळं दृश्य आहे, काहीतरी वेगळा प्राणी त्या ठिकाणी आलेला आहे असं समजून घ्यायचं. अशी व्यवस्था त्या लॉज मध्ये चांगल्या पद्धतीनं पर्यटकांसाठी करून दिलेली होती. पुढं मात्र या डबक्यात एप्रिल मे महिन्यात केवळ एकदाच लेपड आल्याची नोंद होती. हत्ती, जंगली म्हशी, हरणे आदीचा संचार मात्र मुक्तपणे होता. हत्ती व दुर्मिळ गेंड्याचा वावर गॅलरीतून मस्त पाहता आला. अर्थात एप्रिल मे महिन्यात इथे पाऊस चांगला पडतो, ठिकठिकाणी पाणी साचतं, झाड हिरवगार होतात, त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी खाद्यासाठी फार लांब जावं लागत नाही. बघा आता लेखक म्हणतात की एप्रिल मे महिन्यामध्ये जी नोंद त्या जंगलामध्ये झाली होती पर्यटकांच्या तिथं की जंगलामध्ये त्या लॉजच्या ठिकाणी एप्रिल मे महिन्यामध्ये जो लेपड होता तो लेपड फक्त एकदाच आला होता. कारण तीन बेल वाजली तर त्या ठिकाणी समजून घ्यायचं असतं की लेपड आलेला आहे. लेखक म्हणतात की एप्रिल मे महिन्यामध्ये फक्त एकदाच लेपड आल्याची नोंद त्या ठिकाणी झालेली होती. आता या लेपड वगळता इतर अनेक जे प्राणी आहेत ते अनेक प्राणीचा जो त्यांचा वावर आहे किंवा त्यांचा जो संचार आहे तो मुक्त पद्धतीने आहे, मुक्तपणे मोकळे फिरतात. त्यामध्ये हरिण आहे, जंगली म्हशी आहे, हत्ती आहे. हे जे प्राणी आहेत ते प्राणी तिथं असे मुक्तपणे फिरतात, मोकळे फिरतात. कारण त्याचा वावर जो होता तो मुक्त पद्धतीने होते. कधी यायचे, कधी पाणी प्यायचे, कधी निघून जायचे, त्यासाठी अलारामची काही गरज नव्हती. बघा असं त्या ठिकाणी त्यांचा मुक्त संचार होता. त्यामध्ये हत्ती व दुर्मिळ गेंड्याचा वावर गॅलरीतून मस्त पाहता आला. लेखक म्हणतात की या प्राण्यामध्ये हत्ती आणि गेंडा, आता हत्ती आणि गेंडा या प्राण्याचा त्या ठिकाणी जो वावर आहे त्यांचा वावर आपल्याला गॅलरीमध्ये मुक्त पाहता आलं, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने पाहता आलं असं लेखक या ठिकाणी सांगतात. पुढे एप्रिल मे महिन्यात इथे पाऊस चांगला पडतो, ठिकठिकाणी पाणी साचतं, झाडं हिरवीगार होतात, त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी खाद्यासाठी फार लांब जावं लागत नाही. आता त्यामध्ये आता केनियामध्ये जर बघितलं, दक्षिण आफ्रिकेत जर बघितलं तर एप्रिल मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडतो. आता आपला पावसाळा हा जून पासून सुरुवात होतो, त्या ठिकाणी एप्रिल मे मध्ये पाऊस पडतो, तेव्हा आपल्याकडं ऊन असतं, उन्हाळा असतो. त्या एप्रिल मे मध्ये आपण उन्हाच्या उष्णतेमुळे आपली जमीन ही लाही झालेली असते. पण त्या ठिकाणी जर बघितलं तर एप्रिल मे महिन्यामध्ये पाऊस येतो आणि पाऊस आल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं की
ठिकठिकाणी पाणी साचतात आणि ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी जे प्राणी पाणी पिण्यासाठी त्या लॉजच्या डब्याजवळ यायचे त्या प्राण्याने इतकं लांब यायची गरज पडत नसायची, कारण त्या पावसामुळे ठिकठिकाणी आता तिथं पाणी साचलेलं राहायचं। म्हणून त्या ठिकाणी अनेक जे प्राणी होते त्यांचा जो मुक्त संचार होता तो मुक्त संचार प्राण्या त्या पाण्यामुळे कमी झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। पुढे बघितलं गुलाबी रंगाच्या व निदान 1.5 ते 2 लाख फ्लेमिंगो वास्तव असलेला नकुरु तलाव व त्याच्या आजूबाजूचा पार्क हा संपूर्ण आफ्रिकेतील महत्त्वाचा व दुर्मिळ पक्ष्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो। बघा आता जो फ्लेमिंगो पक्षी आहे तो फ्लेमिंगो पक्षी जो आफ्रिकेमध्ये नकुरु तलाव आहे त्या नकुरु तलावामध्ये बघा नाव काय दिले नकुरु तलाव, दक्षिण आफ्रिकेमध्ये जो तलाव आहे नकुरु नकुरु तलाव आहे। आता या नकुरु तलावामध्ये जो फ्लेमिंगो पक्षी आहे या फ्लेमिंगो पक्षीची संख्या बघा ती त्या फ्लेमिंगो पक्षीचं रंग सुद्धा कसा गुलाबी रंगाचे निदान 1.5 ते 2 लाख बघा एवढे मोठे फ्लेमिंगो त्या तलावामध्ये वास्तव्य करत असतात आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे आजूबाजूचा जो पार्क आहे तो संपूर्ण पार्क आफ्रिकेमधील एक महत्त्वाचा व दुर्मिळ पक्ष्याचा त्या ठिकाणी परिसर म्हणून ओळखला जातो, कारण सगळे फ्लेमिंगो पक्षी या तलावामध्ये बसतात। जो नुकुरु तलाव आहे या नुकुरु तलावावर त्यांचा वावर असतो आणि त्याच्या इतर जो परिसर आहे या तलावाचा जो इतर परिसर आहे तो इतर परिसर काय त्या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ पक्षी त्या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण या हा जो नुकुरु तलाव आहे या नुकुरु तलावावर सर्व 1.5 ते 2 लाख त्या ठिकाणी फ्लेमिंगो आढळतात। या तलावाच्या किनाऱ्याला फ्लेमिंगो पक्ष्याची गुलाबी किनार अगदी लांब पर्यंत पसरलेली दिसते, त्यांच्या जवळ जाणं तस कठीण कारण ते लगेच उडून जातात, पण दुर्मिणीतून त्यांच्या हालचाली पाण्यात तुरुतुर पळणं परेड खरोखरच पाण्यास पाहण्यासारखे असते। 44 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा नगुरी तलाव हा खाऱ्या पाण्याचा आहे व निळ्याभोर पाण्यात फ्लेमिंगो आपलं अन्न शोधत असतात। फ्लेमिंगो मूळचे इथलेच पण फेब्रुवारी मार्च महिन्यात मात्र त्यांचं स्थलांतर टांझानियात होतो। त्यांच्या अखेरीस निदान 450 जातीचे पक्षीही या पार्कमध्ये आढळून येतात, यामुळे पक्षी प्रेमीच्या दृष्टीने हा पार्क मोठा महत्त्वाचा व खजिनाचा मानावा लागेल। बघा आता जसं प्राण्याची त्या जंगलामध्ये प्राणी जसे दिसतात तसंच या नकुरु तलावामध्ये जे पक्षी आहेत त्या पक्षींचा वावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आता जो फ्लेमिंगो पक्षी आहे या पक्ष्याची जी लांब जी रांग असायची जी किनाऱ्यावरची जी लांब लांब ते सुद्धा कशा रंगाची गुलाबी रंगाचा किनार अगदी लांब पर्यंत, कारण की एवढे मोठे पक्षी असल्यामुळे त्यांचं किनारावर बसल्यानंतर जी फ्लेमिंगो गुलाबी रंगाचे दिसायचे ते त्यांच्याजवळ त्या किनाऱ्याजवळ जाणं दूरची गोष्ट, तर तिथं जर गेलो आपण त्या फ्लेमिंगोला पाहायला गेलं तर ते फ्लेमिंगो लगेच तिथून उडून जातात, पण जर आपल्याला त्याला पाहायचं असेल तर ते पाहिणं आपल्याला कशामध्ये फक्त दुर्बिणीमधूनच आपल्याला त्यांच्या हालचाली आणि त्यांचं पाण्यामध्ये पोहणं त्यांचं त्या पाण्यामधली जी परेड आहे जी एका रांगेमध्ये चालणं या सर्व परेड आपण त्या फ्लेमिंगो पक्ष्याचं कुठून पाहू शकतो फक्त दुर्बिणीतूनच पाहू शकतो। असं समोरासमोर जर आपण जवळच पाहून बघायला जवळ जाऊन बघितलं तर ते फ्लेमिंगो पक्षी उडून जातात, म्हणून जर आपल्याला फ्लेमिंगो पक्षीची ही कसरत त्यांची परेड आणि त्यांचं चालणं त्यांचं पोहणं जर बघायचं असेल तर आपल्याला दुर्बिणीचा वापर करावा लागतो। आणि या नकुरु तलावाची जर आपण क्षेत्रफळ बघितलं तर 44 स्क्वेअर किलोमीटर याचा क्षेत्रफळ बघा या नुकुरु तलावाचं क्षेत्रफळ जर बघितलं तर किती क्षेत्रफळ 44 चौरस किलोमीटर इतका मोठा हा तलाव आहे आणि या तलावामध्ये वेगवेगळ्या पक्षी त्या ठिकाणी पाहायला मिळतात।
कारण तलावच पाणी जो होतं तो पाणी हा कशाचा कसा आहे खाऱ्या खारे खारा पाणी आहे खारे पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी जे फ्लेमिंगो आहे ते फ्लेमिंगो या पाण्यामध्ये आपली शिकार आपलं अन्न काय करतात शोधत असतात म्हणून फ्लेमिंगो त्या ठिकाणी त्या खाऱ्या पाण्याच्या वरती ते त्या ठिकाणी आपलं आपलं जो अन्न आहे तो अन्न त्या ठिकाणी आपलं शोधत असतात आणि जर बघितलं की फ्लेमिंगोचं मूळ वास्तव्य कोणतं आहे आणि फ्लेमिंगोचं ते राणीमान कुठलं आहे आणि ते राहतात कुठलं म्हणजे कुठले पक्षी आहेत ते जर बघितलं तर दक्षिण आफ्रिकेमधले जे पक्षी आहे आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये काय करतात हे सर्व फ्लेमिंगो जो टांझानिया देश आहे या टांझानिया देशामध्ये त्यांचं रूपांतर स्थलांतर होतं कारण इथं मार्च एप्रिल मे मध्ये त्यांचं त्या ठिकाणी अन्न खाल्यानंतर ते पुढच्या महिन्यामध्ये अन्नाच्या शोधामध्ये ते काय करतात मार्च आणि फेब्रुवारी मध्ये ते टांझानिया या देशामध्ये त्यांचं स्थलांतर होतं आता जर आपण या फ्लेमिंग व्यतिरिक्त जर प्राणी पक्षी बघितलं तर 450 जातीचे पक्षी आपल्याला या नकुरू या तलावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या पक्षी या पार्क मध्ये पाहायला मिळतात जे पक्षीप्रेमी आहेत ज्याला पक्ष्याची आवड आहे हे सर्व पक्षीप्रेमी या पार्क मध्ये येऊन वेगवेगळ्या 450 प्रकारचे पक्षी किती 450 प्रकारचे पक्षी या तलावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 450 प्रकारचे पक्षी आपल्याला या नुकुरू तलावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता पक्षीप्रेमींना अजून काय पाहिजे 450 प्रकारचे पक्षी जर तुम्हाला एका तलावामध्ये जर पाहायला मिळत असेल तर तुम्हाला इतर पक्ष्यांसाठी जायची गरज नाही तुम्ही एकाच तलावामध्ये तुम्हाला त्या तलावाच्या आजूबाजूला 450 प्रकारचे पक्षी तुम्ही पाहू शकता असा हा नुकुरू तलाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते पुढे बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो पाठ नंबर 67 वर शेवटचा परिच्छेद अत्यंत दुर्मिळ असा पांढरा गेंडा नकुरू पार्क मध्ये दिसण्याची शक्यता खूप आहे असं गाईड फरीदने आम्हाला सांगितलं होतं त्याचबरोबर काळे गेंडेही इथे आहेत फ्लेमिंगो पक्ष्याची रांग पाहून परतत असताना फरीदने अचानक गाडी झुडपात घुसवली सुरुवातीला 3-4 काळे गेंडे दिसले त्याच्या मागे पांढरा गेंडा चरत होता त्याची कातडी अगदी पांढरी होती ही पांढरी कातडी चांगलीच उठून दिसत होती काळे व पांढरे मिळून जवळजवळ 80 गेंडे या पार्क मध्ये आहेत पांढऱ्याची संख्या मात्र जेमतेम 15-20 इतकीच आहे बघा जेव्हा पुढे गेल्यानंतर तिथं त्या नुकुरू तलावाच्या परिसरामध्ये त्या पार्क मध्ये बघा असा अत्यंत दुर्मिळ दिसणारा असा पांढरा गेंडा त्या ठिकाणी दिसण्याची शक्यता आहे असं त्या ठिकाणी जो असणारा गाईड आहे तो गाईड त्या ठिकाणी त्याने सांगितलं की बाबा इथं काय होऊ शकतो की पुढे चालून आपल्याला पांढरा गेंडा हा आपल्याला दिसू शकतो असं त्या गाईड जो होता जो फरीद नावाचा गाईड होता त्या फरीदने लेखकाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि पुढे त्याने सांगितलं की ती त्या ठिकाणी जसे पांढरे गेंडे तुम्हाला दिसणार आहे तसेच काही काळे गेंडे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते काळे गेंडे सुद्धा आपल्याला काय होणार आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि पुढं जसं फ्लेमिंगोची जी पक्षी होती त्या फ्लेमिंगो पक्षीची रांग बघून परत येत असताना अचानक हा जो गाईड होता त्या गाईडने काय केलं अचानक ती गाडी अशी झुडपामध्ये घातली आता झुडपात घातल्यानंतर तिथं असं लेखकाला वाटलं की या ठिकाणी या गाईडने आम्हाला झुडपात गाडी घालण्याचं कारण काय मग गाईडने सांगितलं की इथे बघा आपल्याला काळे आणि पांढरे गेंडे आपल्याला दिसणार आहेत मग सुरुवातीला त्यांनी लेखकाला सुरुवातीला काय दिसलं 3-4 त्या ठिकाणी काळे गेंडे दिसले आता 3-4 काळे गेंडे दिसल्यानंतर त्याच्या मागे त्या गेंड्याच्या मागे पांढरा गेंडा चरत होता आणि त्याची त्या पांढऱ्या गेंडाची जी कातडी होती ती कातडी एकदम पांढरी होती आणि ही जी कातडी होती ती कातडी त्या गेंड्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने उठून दिसत होती असं लेखक म्हणतात आता त्या ठिकाणी बघा त्या पार्क मध्ये कमीत कमी 80 गेंडे
त्या पार्क मध्ये कमीत कमी 80 गेंडे त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्या 80 गेंड्यांमध्ये काळे आणि पांढरे दोन्ही गेंडे त्या ठिकाणी सापडले होते आणि लेखक म्हणतात की या एवढ्या 80 गेंड्यांमध्ये जेमतेम 15 ते 20 जे गेंडे होते ते कोणत्या रंगाचे होते पांढऱ्या रंगाचे होते असं लेखक त्या ठिकाणी सांगतात पुढे जर बघितलं तर संपूर्ण आफ्रिकेत बिग पाच हा शब्द प्रयोग फार पूर्वीपासून परिचित आहे आता दक्षिण आफ्रिकेमध्ये जर बघितलं तर आफ्रिकेमध्ये बिग पाच हा जो नाव आहे हा बिग नाव बिग पाच शब्द त्या ठिकाणी परिचित लोकांना आहे बिग पाच म्हणजे काय त्या ठिकाणी लगेच सांगतात आता हे बिग पाच आहे तरी कोण मग ते बिग पाच असे आहेत की त्या ठिकाणी सिंह लेपर्ड चिता गेंडा हत्ती व जंगली मेस असे पाच त्या ठिकाणी प्राणी आहेत बिग पाच म्हणजे त्या ठिकाणी पाच प्राण्यांचं नाव बिग पाच असं देण्यात आलेलं आहे का कारण ते काय आहे ते आकाराने मोठे आहेत म्हणून त्यांना बिग पाच म्हटलं जात नाही तर या पाचही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणं अत्यंत कठीण असतं म्हणून त्यांना बिग पाच असं संबोधलं जातं आता बिग पाच म्हणजे काय म्हणजे या ठिकाणी पाच प्राण्यांना बिग पाच असं दिलेलं आहे आणि हा शब्द आफ्रिकेमध्ये परिचित आहे लोकांना माहिती आहे की बिग फाईव्ह म्हणल्यानंतर ते बिग पाच हे आपल्याला पाच प्राण्यांची नावं सांगतात त्यामध्ये सिंह लेपर्ड चिता गेंडा हत्ती व जंगली म्हैस हे पाच प्राण्यांचे नाव त्या ठिकाणी दिले आता पाच प्राणी हे मोठे प्राणी आहे म्हणून याचं नाव दिलेलं नाही या पाचही प्राण्यांचं जमिनीवरून शिकार करणं खूप कठीण आहे या पाचही प्राण्याचं जमिनीवरून शिकार करणं खूप कठीण आहे म्हणून यांना बिग पाच असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे बघा पुढे जर बघितलं तर बिग पाच त्यापैकी गेंडा हत्ती व जंगली मेस यांचं मनसत्व दर्शन आतापर्यंत झालेलं होत राहिलेला दोन पण सर्वात महत्वाचं बिगचे दर्शन होणार की नाही हा महत्वाचा प्रश्न होता बघा जे बिग पाच प्राणी होते त्या बिग पाच मधले तीन प्राण्यांची दर्शन चांगल्या पद्धतीने लेखकाला झाले होते त्यामध्ये कोणतं गेंडा हत्ती आणि जंगली मेस आता गेंडा हे काय माणसावर आक्रमण करत नाही जंगली मेस सुद्धा करत नाही आणि त्यातल्या त्यात हत्ती तर अजिबातच करत नाही मग हे माणसावर आक्रमण न करणारे पाच पैकी तीन प्राण्यांचं दर्शन हे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लेखकाला झालं होतं आता राहिले होते दोन प्राणी त्यातले दोन कोण एक सिंह आणि दुसरा लेपर्ड किंवा चित्ता हे दोन प्राणी त्या ठिकाणी लेखक म्हणतात की आम्हाला शेवटपर्यंत हे दोन प्राण्यांचं दर्शन होईल की नाही याची शाश्वती नाही म्हणून हा महत्वाचा प्रश्न आहे असं लेखक या ठिकाणी म्हणतात पुढे लेक नकरू ते मसाई मारा हा जवळजवळ 350 किलोमीटर प्रवास आतल्या अत्यंत खराब रस्त्यामुळे त्रासदायक वाटला त्यात मसाई मारा येथील मारा सरोवर कॅम्पमध्ये दुपारचं जेवण घेऊन आणखी 5,500 फूट उंचीच्या मारा सरीन लॉजला आम्हाला जायचं होतं वस्तुतः तिथे जाण्यासाठी नैरोबीहून विमानाची सोय आहे पण त्रास झाला तरी मोटारीने जा कारण त्या गवतात दुर्मिळ प्राणी दिसण्याची शक्यता अधिक आहे असा सल्ला ती त्या ठिकाणी माहितगिरांनी दिला होता आता हे दोन प्राणी दिसतील की नाही हा महत्वाचा प्रश्न घेऊन ते पुढे सरकले पुढे गेले म्हणजे काय ते लेक नकुरू ते मसाई मारा तर लेक म्हणजे जो तलाव होता मकुरू हा जो नकुरू तलाव होता तो नकुरू तलाव ते मसाई मारा आता मसाई मारा ते नकुरू हे जे लेक आहे या दरम्यानचं जो अंतर होता ते किती 350 किलोमीटर अंतर होता आणि हा 350 किलोमीटर अंतर पार करणं हे कठीण होतं कारण की मधला रस्ता जो होता तो मधला रस्ता खराब असल्यामुळं त्या ठिकाणी त्रासदायक रस्ता असल्यामुळं हा रस्ता आता काठायचं कसं हे महत्वाचा प्रश्न होता पण त्या ठिकाणी मसाई मारा येथील जो एक कॅम्प होता मारा सरोवर या ठिकाणी त्यांनी काय केलं जेवण केलं आणि दुपारचं जेवण केल्यानंतर आता तिथून 5,500 फूट उंचीवर जो मारा सरीना लॉज होता त्या मारा सरीना लॉज वरती थांबायचं होतं तिथं जायचं होतं
आणि वस्तुतः तिथे जाण्यासाठी नैरोबीहून विमानाची सोय होती, त्या लॉजवर जाण्यासाठी विमानाची सोय होती, पण जर आपण मोटारीने जर गेलो तर जात असताना त्या मोटारीने जात असताना मध्ये एखादे प्राणी दर्शन होऊ शकतं, एखादे प्राणी आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतो, म्हणून विमानाने जाण्यापेक्षा तुम्ही मोटारीने गेलेलं कधीही चांगलं असं त्या ठिकाणी जे माहितगीर होते, जे गाईड्स होते, त्या गाईडनं त्या ठिकाणी लेखकाला सांगितलेलं आहे। असा हा जो दुसऱ्या दिवशीचा जो प्रवास होता तो लेखकाचा अशा पद्धतीनं झालेला आपल्याला या ठिकाणी लेखक आपल्याला या पाठाच्या माध्यमातून सांगतात। विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मी या ठिकाणी थांबतो, कारण अजून बराचसा पाठ बाकी आहे। जो राहिलेला भाग आहे आपण या व्हिडिओच्या तिसऱ्या भागामध्ये राहिलेला पाठ अभ्यासूया। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून विसरू नका आणि आमच्या पवनबाग अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा पवनबाग अकॅडमी यूट्यूब चॅनल। धन्यवाद।